की एक शिवाजीराव गायकवाड सारखा माणूस जो कुठे जन्माला आला मला माहित नाही, पण बडोद्यामध्ये होता, बडोद्यामधनं तो तिकडनं गेला तामिळनाडूमध्ये, गेला तामिळनाडूमध्ये त्या शिवाजीराव गायकवाडचा रजनीकांत झाला आणि तो रजनीकांत स्वतःला तमिळ समजतो. तो जन्माने जरी मराठी असला तरी तो स्वतःला तमिळ समजतो. एपीजे अब्दुल कलाम जे आपले राष्ट्रपती होते त्यांचं अग्निपंख नावाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये पहिली ओळ आहे की एका फलाना फलाना गावामध्ये एका तमिळ कुटुंबात माझा जन्म झाला, धर्माने मुसलमान आहेत पण सांगताना सांगतायत की माझा एका तमिळ कुटुंबामध्ये जन्म झाला. किती स्वतःच्या भाषेविषयी राज्याविषयी किती अभिमान आहे त्यांना. इथे आलेल्या माणसांकडनं माझी जर ही समजा अपेक्षा असेल की त्यांनी स्वतःला पहिल्यांदा मराठी समजावं, माझी काय चूक आहे?